निश्चितच त्यासाठी आम्ही सरकारचं अभिनंदनसुद्धा करतो. आम्हाला तेच म्हणणं आहे, जर तिथं कबर राहिली तर परत अतिक्रमण होईल, परत 50-100 वर्षे त्याला तोडायला लागतील. ते अतिक्रमण 2-3 मजली होऊ शकतं. अफजल खानाला दैवत्व देण्याचं काम होऊ शकतं. म्हणूनच ती कबरच नसली तिथं काही होणार नाही. औरंगजेब असेल किंवा अफजल खान असेल, स्वराज्याचे महाराजांचे शत्रू होते, त्यांच्या कबरींचं या राज्यामध्ये आता स्थान नसावं. ज्यांना त्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या कबरी त्यांनी तिथं न्याव्या, आम्हाला चालेल. अफजल खानाच्या जिथं कबर केलेली आहे प्रतापगडावर, त्याच्या भोवतीचं अतिक्रमण आटवावं असे अनेक वर्षे हिंदुत्ववादी संघटनेची मागणी होती. कालपासून त्याची पूर्तता सुरू झालेली आहे. त्या कबरच्या भोवतीचं अतिक्रमण आटवलं गेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की स्वराज्याचे जे शत्रू आहेत, जे ज्यांनी छत्रपती शिवाजी राजांना त्रास दिला, ज्यांनी हिंदुत्व नाकारलं आणि हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न केला, मग ते औरंगजेब असतील किंवा हा अफजल खान असेल, त्यांची कबर या महाराष्ट्रात असायलाच कशाला पाहिजे. जोपर्यंत ती कबर राहील तोपर्यंत अतिक्रमणं होत राहतील. शासन प्रत्येक वेळेस काढेलच असं नाही आहे. त्यामुळे ते कबरीच आता महाराष्ट्रातून नष्ट कराव्या अशी आमची हिंदुत्ववादी संघटना म्हणून हिंदू महासंघाची मागणी आहे. मला असं वाटतं सरकार ती पूर्तता करेल नाही. ते येणाऱ्या काळामध्ये जेव्हा हिंदू महासंघाची तेवढी ताकद बनेल, ह्या कबरी नष्ट करण्याचं काम हिंदू महासंघ करेल. खरं तर मला कळत नाही की श्रीमंत कोकाट यांना अफजल खानाची कबर महाराष्ट्रात कशासाठी हवी आहे, कोणासाठी हवी आहे आणि का हवी आहे. मुळात महाराजांनी ती कबर बांधलेली नाही, महाराजांच्या हयातीत तसं काही घडलेलं नाही आहे असेसुद्धा पुरावे आजच मी ते लोकांना दिलेसुद्धा आहेत की त्यानंतर साधारण 200 वर्षापर्यंत तिथे कोणतीही कबर नसल्याचं सरकारी गॅझेटमध्ये उल्लेख आहे. परंतु आपण असं गृहीत धरू की महाराजांनी ती कबर बांधली असेल, तर ते आत्ताचं जे स्वरूप आहे गोल घुमट्याकार बिल्डिंग तसं केलेलं नव्हतं. स्वराज्याचा शत्रू या राज्यावर चालून आल्यावर त्याची काय गत होते हे दाखवण्यासाठी महाराजांनी त्या जमिनीवर त्याला पुरण्याची परवानगी दिली असेल. तुम्ही जर त्याचं उदात्तीकरण करत असाल ते निश्चितच निषेधार्थ आहे. हिंदू महासंघ ते खपवून घेणार नाही. महाराजांना सेक्युलर ठरवण्याचं पाप जी लोकं करतायत आमचा त्यांना प्रश्न आहे. महाराजांचं अफजल खानावर प्रेम होतं का? तर अजिबात नव्हतं. तुळजापूरचं मंदिर तोडणार आहे, पंढरपूरचे मंदिर तोडणारा अफजल खान, मंदिरात गायी कापणारा अफजल खान महाराजांना कसा आदरणीय किंवा जवळचा वाटू शकतो? त्यामुळे महाराजांनी तसं काही केलं नव्हतं. ह्याच अफजल खानाचं शिर कापून प्रतापगडावर काही दिवस ठेवलेलं आहे महाराजांनी, जिजाऊंच्या पायापाशी ठेवलेले, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे महाराजांना सेक्युलर ठरवण्याचं पाप जर कोणी करत असेल तर त्यांनी तर सर्वप्रथम जनतेची माफी मागितली पाहिजे. ही कबर ह्यापुढे काही काळानंतर तरी महाराष्ट्रात दिसणार नाही असं निश्चित दिसतंय आता.